तानाजी सावंत महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री ती नक्कीच लक्षात घेण्यासारखी आहे पण तानाजी सावंत मात्र त्यांच्या फटकळपणामुळे अनेकदा अडचणीत येतात राजकारणामध्ये डोक्यावरती बर्फ आणि तोंडात साखर ठेवण्याचा शिरस्ता ते विसरतात आणि प्रत्येक वेळी ट्रोल सुद्धा होतात तानाजी सावंत यांचे असेच काही किस्से मी तुम्हाला या व्हिडिओत सांगतो तानाजी सावंत हे सुरुवातीला पतंगराव कदमांच्या भारतीय मध्ये प्राध्यापक म्हणून नोकरीला होते पण टिपिकल काम करायचं असं कधीच त्यांच्या मनात नव्हतं त्यानंतर त्यांनी शिक्षण शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना केली आपण जे एस पी एम या नावाने ओळखतो आता सोलापूर आणि पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्याचा प्रसार झालाय इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ज्या भारतीय विद्यापीठाचं मोठं कॅम्पस हे पुण्यातल्या कात्रजमध्ये आहे त्याच चौकामध्ये तानाजी सावंत यांनी कष्टाच्या जोरावरती सुद्धा कॅम्पस उभारलंय ही झाली एक गोष्ट पण या शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा तानाजी सावंत यांच्या फटकळपणाचे अनेक अगदी काही दिवसांपूर्वी हाफकिनच्या प्रकरणानंतर तानाजी सावंत माध्यमांवरती चांगले उखडले होते पण तितक्यातच हे गोष्ट थांबली नाही तर सिंधुदुर्गमध्ये जेव्हा तीव्र धरण फुटलं होतं तेव्हा सुद्धा ते खेकड्यांनी फोडलं असं वक्तव्य त्यांनी केलं तेव्हा ते, ते जलसंधारण मंत्री होते आणि अक्षरशः प्रचंड ट्रोल झाले इतकंच नाही तर त्यांच्या या विधानामुळे तत्कालीन सरकारची आणि शिवसेनेची सुद्धा चांगलीच पंचायत झाली अगदी कालपर्वाची गोष्ट उद्धव ठाकरेंवरती बोलताना सुद्धा तानाजी सावंत यांनी चांगलंच तोंडसुख घेतलं गद्दार कोण ज्या बापाने तुम्हाला जन्माला घातलं त्या बापाचे विचार तुम्ही सोडलेत तुम्हाला लाज वाटली पाहिजे अशा अर्थाचं वक्तव्य तानाजी तानाजी सावंत ताना सावंत राष्ट्रवादीला बाय बाय करत यांनी प्रवेश केला उपनेते पद मिळवलं इतकंच नाही आणि पर्यायाने उद्धव ठाकरेंशी सुद्धा जवळीक निर्माण केली ज्येष्ठ नेते म्हणून त्यांना ओळखलं जाऊ लागलं त्याच काळामध्ये तानाजी सावंत यांना उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली ते स्वतः भूमपरांडा विधानसभेतून राहुल मोटे यांना हरवत जिंकले मात्र त्याच वेळी त्यांच्याबद्दल नाराजी सुद्धा निर्माण झाली आणि म्हणूनच दोन हजार चौदाच्या फडणवीस सरकारमध्ये मात्र त्यांना पाच वर्ष मंत्रीपद मिळालं पण महाविकास आघाडीमध्ये मात्र नारळ मिळाला याचं कारण सुद्धा तानाजी सावंत यांचा फटकळ स्वभाव मी जसं आधी म्हटलं तसं सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याची जबाबदारी तानाजी सावंतांकडे त्यावेळी होती आणि त्याचवेळी माढा सोलापूर किंवा इतर काही भागांमध्ये करमाळा भागामध्ये शिवसेना कुठेतरी कमी पडली असं तिथल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं त्यांनी तानाजी सावंत यांचे जे काही विधानं होते जे काही म्हणणं होतं अशा अनेक गोष्टी या थेट मातोश्रीपर्यंत पोहोचवल्या आणि त्यानंतर सावंत यांच्या बाबत एक प्रकारची अडी मातोश्रीच्या मनात निर्माण झाली याच परिणिती पुढे त्यांना महाविकास आघाडीमध्ये मंत्रिपदासाठी नारळ देण्यात आला या सगळ्याचा विचार करून तानाजी सावंत मागच्या काही महिन्यांपूर्वी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार का अशा सुद्धा चर्चा सुरू झाल्या मात्र त्यांनी एकनाथ शिंदेची साथ धरली आणि त्यानंतर पुढे जे काही झालं ते सगळ्या राज्यांनीच बघितलं आज राज्यामध्ये तानाजी सावंत हे आरोग्य मंत्री आहेत मागच्या काही महिन्यांपासून त्यांची विधानं ही चर्चेमध्ये आहेत वादामध्ये आहेत त्यासाठी ते जरी माध्यमांना जबाबदार धरत असले तरी विधानं मात्र त्यांची आहेत हे त्यांना लक्षात घ्यावंच लागेल या सगळ्या बाबत तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका